राहणार. निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. तर पक्ष घटनेचं पालन होत नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे. तर पक्ष घटनेचा दाखला जो आहे तो शरद पवार गटाकडून देण्यात आलेला आहे. दादाकडून 24 पानांचा प्रतिज्ञापत्र अजित दादा. आणि आताची महत्त्वाची बातमी, सुनावणी आता संपलेली आहे. आताची महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगाने काय नेमका निर्णय दिलाय आपल्या लक्ष असेलच. मात्र आता नुकतीच ही सुनावणी संपलेली आहे. राष्ट्रवादी कुणाची या संदर्भातली ही सुनावणी, केंद्रीय निवडणूक आयोगामधली सुनावणी आता नुकतीच संपलेली आहे. आताची महत्त्वाची बातमी. मात्र आता निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार आहे, पुढचा निर्णय काय असणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. चिन्ह गोठवलं जाणार की नवी तारीख दिली जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. सध्या पहिल्या दिवसाची सुनावणी आता संपलेली आहे. राष्ट्रवादी कुणाची याबाबत ही सुनावणी आता नुकतीच संपलेली आहे. घड्याळ गोठवणार की राहणार याचा फैसला काही वेळातच निवडणूक आयोग प्रसिद्धी पत्रक जारी करणार आहे. या प्रसिद्धी पत्रकामधून पुढची तारीख की चिन्ह गोठवलं जाणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दोन्ही गटांना मतं मांडण्याची समान संधी दिली जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी, आजची सुनावणी संपलेली आहे. तर थोड्याच वेळात निवडणूक आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रक जारी होणार आहे. 9 तारखेसंदर्भात हे प्रसिद्धी पत्रक जारी होईल. तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी संपलेली आहे. आयोग निर्णय देणार की राखून ठेवणार याकडे आता लक्ष असेल. तर सध्या शरद पवार हे बाहेर येताना जी ही दृश्य आपण पाहतोय केंद्रीय निवडणूक आयोगातून, शरद पवार हे बाहेर येत आहेत, त्यांच्यासोबत आहेत जितेंद्र आव्हाड. इथे दृश्य आपण पाहतोय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयामधून. आता शरद पवार बाहेर पडलेले आहेत. ही सगळी सुनावणी त्यांनी स्वतः या ठिकाणी पाहिलेली आहे. स्वतः या सुनावणीच्या वेळेला शरद पवार हजर होते. निवडणूक आयुक्तांची देखील त्यांनी भेट घेतलेली होती. आणि जितेंद्र आव्हाड हे देखील त्यांच्या सोबत आहेत. अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद शरद पवार गटाकडून केलेला आहे. पहिल्या दिवसाची आजची ही सुनावणी संपलेली आहे. आता पत्रकारांना काही प्रतिक्रिया ते देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.